एक्सलची जी ग्रेड ग्रेप्स 1, 2, 3 या मी ट्रायल बेससाठी एक प्लॉट कोरोमंडलला दिला आहे. मी त्याच्यापैकी ग्रेड 1 आणि ग्रेड 2 आजपर्यंत यूज केले आहे. 3 नंबरची ग्रेड अजून चालू नाही केली आहे, पण मग त्याचा रिझल्ट मला बेटर वाटतं आहे एकदम. कॅनोपी जबरदस्त झाली आहे, काळोखी जबरदस्त आहे, बंच पण एकदम व्यवस्थित झाले आहे, बंच पण जास्त आहे आणि लवचिक खूप आहे, नरम पण आहे आणि जी स्टेज आहे ती पण जबरदस्त आहे. इतर प्लॉटांच्या तुलनेत हे जे फिटसोलच्या ग्रेडचे जे रिझल्ट आहे हे एकदम बेटर वाटत आहे. माझं नाव शक्तिसिंग श्रीराम डोंगसे, मुक्कामपूर शिरवाडेवाणी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. आपल्याकडे जे आपण कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडचे फिटसोल ग्रेप्स ग्रेड 1, 2 आणि 3 तुम्ही मला वाटतं अर्धा प्लॉट आपण ट्रायल दिलेली आहे आणि अर्ध्या प्लॉटवर आपण कंट्रोल म्हणून ठेवले, म्हणजे इथं काहीच दिलेलं नाही आहे, बरोबर. तर तुम्हाला काय फरक जाणवला, म्हणजे आज रोजी तुम्हाला त्या प्लॉटमध्ये आणि ह्या प्लॉटमध्ये आज रोजी आपली मला वाटतं किती दिवस झाले आज, म्हणजे छाटणीपासून साधारण 110 दिवस झाले, 110 दिवस झाले आणि सुरुवातीपासून आपले आपण ग्रेड देतोय ग्रेड 1, 2 आणि 3, बरोबर. तर आज रोजी तुम्हाला काय फरक जाणवला त्या प्लॉटमध्ये, म्हणजे कंट्रोल आणि याच्यात? कोरोमंडलचे जे काही ग्रेड आहे फिटसोलचे ते सुरुवातीपासून मी वापरतोय आणि त्यात सुरुवातीला फर्स्ट इयर असल्यामुळे कॅनोपीचा जो प्रॉब्लेम येतो तो प्रॉब्लेम मला आला नाही. ओके. तेच कंट्रोल प्लॉटमध्ये जर आपण बघितलं तर कॅनोपी त्या मानाने फारच कमी आहे. कमी आहे, बरोबर. आपल्या ग्रेड ज्या ठिकाणी वापरलेली आहे तिथे कॅनोपी चांगली आहे. त्यानंतर गड पण तुम्ही बघू शकता, बंचची साईज चांगली बनलेली आहे, बंचची साईज चांगली आहे, त्याच्यानंतर लवचिकता आहे आणि विशेष म्हणजे दुसरं काही वापरण्याची मला गरज पडलेली नाही. हा, म्हणजे आपण जसं फिटसोलच्या ग्रेड वापरले आहेत आपण, त्या व्यतिरिक्त फक्त कॅल्शियम गरजेनुसार दिलेलं आहे आपण, त्याच्यानंतर दुसरं काही द्यायची आवश्यकता पडलेली नाहीये. आताच्या बदललेल्या वातावरणानुसार तुम्हाला अजून काय सांगायचंय, म्हणजे आता जो वातावरण झालेला आहे आज रोजी, म्हणजे 4-5 दिवस झाले थंडी अती आहे आणि ढगाळ वातावरण आहे, या वातावरणात भरपूर ठिकाणी क्रॅकिंगचा प्रॉब्लेम गेलेला आहे भरपूर प्लॉटला, तर आपल्या प्लॉटमध्ये काय जाणवलं तुम्हाला जिथं आपण ग्रेड दिली, जो आपण जिथे कोरोमंडलची ग्रेड दिलेली आहे तर तिथे लवचिकता जास्त आहे, त्याच्यामुळे क्रॅकिंगचं प्रमाण दिसतच नाहीये, अजिबातच नाहीये. अजून मग बाकीचं जसं आपण बघू शकतो शायनिंग आहे, लस्टर आहे आणि साईज सुद्धा मिळाली आहे. बंच मध्ये जी लवचिकता आहे घडांमध्ये ती खूप चांगली आहे आणि मण्यांमध्ये लवचिकता असल्यामुळे काय झालेलं आहे, जे आपण साईज म्हणतो प्रॉपर साईज आपल्याला मिळालेली आहे. आपण बघू शकतो तुमच्या मागे पण आता अशा पद्धतीची साईज आपल्याला मिळतीये, म्हणजे SSN मध्ये खूप चांगल्या साईज मिळालेल्या आहे. आपण इथेच नव्हे तर पूर्ण प्लॉट मध्ये बंचेसची साईज आणि हे बघू शकतो या इकडं, हे बघा आता याच्यात लोड बघा तुम्ही, एकच हा आहे आणि लोड जर बघितलं आपण साईज प्लस लोड दोन्ही आहे आणि लस्टर एकदम चांगला आहे, शायनिंग आहे, लवचिकता आहे घडांमध्ये, ती एक खासियत आहे ग्रेडची, आहे ना. मग एकंदरीत म्हणजे तुमचं जे तुमचं स्वतःचा जे अनुभव आहे आज रोजी दिल्यापासून ते कसं वाटलं तुम्हाला? एकंदरीत कोरोमंडलच्या ग्रेड आधीपासूनच मी वापरत होतो, त्यात चांगलेच आहे, पण मग ग्रेडची जी स्पेशल ग्रेड आणलेली आहे ट्रायल मध्ये आलेली आहे बरोबर, तिची पण रिझल्ट आहे एकदम. ओके. आणि बाकी दुसरं करायची काही गरज पडलेली नाहीये, बरोबर. ही पण ग्रेड जी आहे 1-2 वर्षात किंवा पुढच्या वर्षी होऊ शकते, तुम्हाला एप्रिल छाटणीमध्ये सुद्धा वापरायला मिळू शकते, त्यामुळं काही विषय नाही. तर चांगलं वाटलं मुलाखत घेऊन, तुमचे जे अनुभव आहे आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, तर धन्यवाद. कसे वाटले तुम्हाला रिझल्ट सेकंडच्या ट्रायल प्लॉटमध्ये? सुरुवातीला आमचं पाणी नियोजनावर जास्त भर राहतो, बरोबर. जितक्या जास्त प्रमाणामध्ये जशी जमीन असेल त्याच्या हिशोबाने आम्ही पाणी देतो आणि मग खतांचा रोल त्यात एक मेजर रोल येतो, बरोबर. तर त्या मेजर रोल मध्ये आता 2 ठिकाणी आम्ही ट्रायल दिलेली आहे आम्हाला कंपनीने, तर कंपनी 2 ठिकाणी ट्रायल ज्या दिल्या आहेत तर त्या ठिकाणी जिथं ट्रायल प्लॉट आहे तिथं आणि शेजारच्या प्लॉट मध्ये आपण दोन्हींची व्हिडिओ बघू शकतो, बरोबर बरोबर. तर हा आपला ट्रायल प्लॉट आहे आणि त्या बाजूला तुमचा स्वतःचा फार्मर प्रॅक्टिस झाला त्याप्रमाणे. आता यात आपण
बघितलं तर बेरी साईजला बऱ्यापैकी फरक पडलेला आहे. बरोबर. आणि बाकीच्या शुगर वगैरे कंटेन आपल्याला जे आपण शेवटच्या दिवशी जेव्हा आपण वेट आणि ते घेऊ त्यावेळेस आपल्याला बरोबर समजणार. पण आज रोजी आपल्याला जे आपण म्हणतो की नंबर ऑफ बंचेस जे म्हणतो किंवा क्वालिटी म्हणतो किंवा बेरी साईज म्हणतो हे आपल्याला त्या प्लॉट पेक्षा ह्या प्लॉट मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पुढे पण बघू शकतो. या समोर या साईड मध्ये सगळीकडे तसाच आहे तो प्लॉट मध्ये काही असा आहे वेगळा हे नाहीये. खालून पण घेऊ शकता आजरोजी आपण इथे बघू शकतो. बघा बेरीची साईज बघा तुम्ही. बेरीची साईज म्हणजे आपल्या एकदम फार याच्या एवढी झालेली आहे. साधारण 2400 mm पर्यंत साईज झालेली आहे आजरोजी. अजून किती पर्यंत जाऊ शकते? साधारणतः बऱ्यापैकी हार्वेस्टिंगचा प्लॉट तयार झालेला आहे. बघा आता ही बेरी बघा किती मोठी आहे. म्हणजे आपल्याला याच्यावरून कळू शकतं की बेरी साईज काय आहे. आता इकडे बघा कुठे ते सेम परिस्थिती तशीच आहे. आता हे बेरी साईज आहे बघा तुम्ही. म्हणजे अतिशय चांगली आणि क्वालिटी लस्टर पण चांगला आहे. आणि इकडे बघू शकतो सगळीकडे तसाच प्लॉट आहे. बंची जी ही आहे क्वालिटी आणि बंचचा जो साईज आहे ही अतिशय चांगली आहे. अशा पद्धतीनं सुरुवातीला आपण फर्स्ट ग्रेड वापरली. बरोबर. फर्स्ट ग्रेड मध्ये कॅनोपीला शेंडा मिळण्यासाठी फारशी अडचण आली नाही याच्यामध्ये. या प्लॉट मध्ये दरवर्षी तशी आम्हाला अडचण यायची. पण पाणी नियोजन आणि दोन्ही गोष्टींचा विचार करता हा प्लॉट थोडा ग्रीनरीवर होता सुरुवातीला. अच्छा. हा. नंतर दोन्ही प्लॉट बऱ्यापैकी सारख्या लेवलला आले. नंतर आपले ग्रेड दोन गेल्यानंतर काय फरक जाणवला तुम्हाला? साधारण ग्रेड दोन आल्यानंतर जरा गाड्यांची मान्याची संख्या थोडी याच्यात जास्त मिळाली या प्लॉट मध्ये. आमच्या प्लॉट मध्ये मान्याची संख्या थोडी कमी मिळाली. अच्छा. परंतु नंतर साईज मध्ये फरक होऊन गेला. जिथं थिनिंग जास्त परत झालेली होती तिथं साईज थोडी वाढली. या प्लॉट मध्ये थोडी साईज कमी मिळाली परंतु माल गडबंद राहिला. बरोबर. चालेल. तर म्हणजे एकंदरीत तुम्हाला आपण ज्या पद्धतीनं तो प्लॉट बघितला आणि आता हा प्लॉट बघतो किंवा तुमच्या नजरेत आहे रोज. बरोबर. तर आपल्याला ह्या ट्रायल प्लॉट मध्ये जास्तीत जास्त घड मिळाले. घडांची संख्या चांगली होती. घडांना मन्या ज्या होत्या त्या चांगल्या होत्या. त्यांची साईज सुद्धा आजरोजी चांगली आहे. लस्टर चांगला आहे. म्हणजे एकंदरीत ओव्हरऑल आपल्याला असं म्हणता येईल की ह्याच्यात ज्या आपल्याला गोष्टी पाहिजे होत्या त्या सगळ्या भेटलेल्या आहे. बरोबर. म्हणजे घडांसोबत शुगरचा प्रॉब्लेम वाटतो थोडी. शुगर कमी आहे. अच्छा. शुगर जास्त. ओके ओके. चालेल चालेल. ठीक आहे.